हे असे म्हणा जसे की तुम्ही याचा अर्थ लावून म्हणत आहात. 7 एप्रिल 2022 विश्वासाची घोषणा. मी जाहीर करतो की माझ्या जीवनासाठी देवाच्या योजना महान आहेत. तो माझी पावले निर्देशित करतो जरी मला नेहमीच कसे समजत नाही. मला माहीत आहे की माझी परिस्थिती देवाला आश्चर्यचकित करणारी नाही. तो माझ्या फायद्यासाठी प्रत्येक तपशील तयार करतो. त्याच्या वेळेनुसार सर्व काही योग्य बाहेर वळते ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्यविषयक संकल्पना. देवाचा आत्मा दररोज माझ्या शरीराला गती देतो आणि चैतन्य देतो. मी जीवनाने परिपूर्ण आहे आणि मी ख्रिस्तामध्ये अंतंद्रिय जीवन जगतो जे आजारपण, रोग, अशक्तपणा आणि मृत्यूच्याही वर आहे. मी सामान्य नाही कारण मी देवापासून जन्मलो आहे. अशा प्रकारे मी नेहमी अलौकिक शक्ती आणि क्षमतांनी कार्य करतो. आमेन. मी येशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल. मी येशूच्या नावाने बलवान आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने निरोगी आहे. मी येशूच्या नावाने धन्य आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने अभिषेक केला आहे. मी येशूच्या नावाने मुक्त आहे. येशूच्या नावाने मी देवाला प्रिय आहे. येशूच्या नावाने मी देवाची आणि मानवजातीची कृपा आहे. मी फक्त तेच बोलतो जे मला पाहायचे आहे आणि मी येशूच्या नावाने जे पाहतो ते नाही. मी येशूच्या नावाने एक मौल्यवान बी आहे. मला माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले गेले आहे. मी माझ्या स्वामींच्या दरबारात खजुराच्या झाडासारखा वाढतो. मी प्रत्येक हंगामात भरपूर फळे देतो. मी वनस्पतींपासून रसाने भरलेला आहे आणि अगदी म्हातारपणातही ताजे आणि मी श्रीमंत होईन. माझे पान कधीच सुकत नाही आणि जे काही मी येशूच्या नावाने करतो ते पूर्ण होते. येशूच्या नावाने माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात. मी ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद स्वीकारतो. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. मी आत्मा आहे. माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहते. माझा आत्मा माझ्या विवेकाला आज्ञा देतो. माझा विवेक माझे शरीर ऐकतो, वाचतो आणि सूचना देतो आणि माझे शरीर त्याचे पालन करते. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात स्पष्ट आणि व्यक्त आहे. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी बोलतो. मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो. ख्रिस्ताच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे संरेखित होण्याचे आदेश देतो. मी माझ्या कंडर आणि मज्जातंतूंसाठी जीवन बोलतो. मी माझ्या स्नायू आणि अस्थिबंधनांना सामर्थ्य देतो. मी माझ्या हृदयातून मोठ्या चैतन्याने बोलतो. आपल्यामध्ये सामान्य वायुजीवन, हवा, परिसंचरण आणि परफ्युजन गुणोत्तर राखण्यासाठी फुफ्फुसे आणि उतूंशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंडाला परिपूर्ण म्हणतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि कुरच्या संरेखित आणि मजबूत आणि दृढ आहेत. माझी बोटे ठीक चालतात. माझे डोळे स्पष्ट आणि परिपूर्ण पाहतात आणि माझे कान चांगल्या प्रकारे काम करतात. माझी त्वचा गुळगुळीत नवजात बाळासारखी निरोगी आणि देवाचे सौंदर्य आहे. माझ्या केसांचे पट्टे घट्ट झाले आहेत. मी माझे केस त्याच्या जागे ठेवून देतो जिथे विकास आवश्यक आहे. मी माझा कोशा वाढवत आहे. माझे दात, हिरड्या, जबडा, अस्थिबंधन आणि नसा आणि रक्त पुरवठा हे सर्व निरोगी, मजबूत आहेत, परिपूर्ण आहेत. माझे सर्व संप्रेरक आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समीटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांचे कार्य सामान्यपणे पार पाडत आहेत. माझी पाचन प्रणाली सर्व अन्नपदार्थ पचवण्यास, शोषून घेण्यास आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे
आणि चयापचय कचरा उत्पादने नियमितपणे बाहेर टाकली जातात. माझी प्रजनन प्रणाली पुरेसे प्रमाण आणि गतिशीलता शुक्रांशू निर्माण आणि संचयित करत आहे. माझी प्रजनन प्रणाली जन्मापर्यंत अंडी पेशी वेळेवर तयार करते, गर्भाचे संरक्षण आणि पोषण करते. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी तशीच कार्य करते जसे देवाने कार्य करण्यासाठी तयार केले आहे. येशूच्या नावाने मी माझ्या शरीरातील कोणतेही दोष आणि विकृतीस थांबवतो. हालेलुया, आमेन. मला माहीत आहे की पिता देव माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव पुत्र माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.